नमस्कार, शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटी रुपयाचे स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 भागामध्ये पत्रकार परिषद घेत या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार याबाबत सविस्तर माहिती दिली. आज झालेलं पत्रकार परिषद शेती आणि शेती संबंधित व्यवसाय केंद्रित होती. यावेळी शेती संबंधित उद्योगधंद्यांना तब्बल 1 लाख कोटीचा निधी देण्यात आला असल्याची घोषणा अर्थमंत्री केली. तसेच भोळ्या शेतकऱ्याची लुबडणूक थांबवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना आधार देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 8 महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी कृषी आणि कृषी निगडीत क्षेत्राला 1 लाख कोटी, फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10,000 कोटी, मत्स्य संपदा योजनेसाठी 20,000 कोटी, पाळीव प्राणी रसीकरणासाठी 13,000 कोटी, ₹13,343 कोटी, दुग्ध व्यवसाय पायाभूत सुविधासाठी 15,000 कोटीची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन दरम्यान 74,300 कोटीपेक्षा जास्त किमतीचे किमान आधारभूत खरेदी करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6.400 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली. तसेच जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात सुधारणा करणार. जीवनावश्यक वस्तू सरकार नियंत्रण हातभरले. डाळी खाद्यतेल कांद्याचे नियंत्रण हटवले. शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी पर्याय देणार. शेतकऱ्यांना परराज्यातही माल विकणार अर्थमंत्री. सरकारकडून शेतकऱ्यांना चांगल्या किमती मिळवून देण्यासाठी आवश्यक वस्तू कायद्यात सुधारणा. धान्य कायदे, तेलबिया, डाळे, वांदे, बटाटे यांच्यासह कृषी उत्पादने नियंत्रणमुक्ती अर्थमंत्री यांनी सांगितलं.